गाइस, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले आहेत 8:15 आणि आता आपण खाली चाललो आहे नाश्ता करायला. तिथून परत वर येणार आहोत आणि मग तिकडून जाणार आहोत दर्शनासाठी. ओके, सो गाईज, आपला नाश्ता आलेला आहे. इडली सांबार आणि इकडे आहे मसाला डोसा. सो गाईज, इथे एक ट्रेडिशन आहे की जेवण असो किंवा नाश्ता असो, थालीमध्ये खाली केळाचं पान असतं. गाईज, आत्ता वाजले आहेत 4 आणि आम्ही दर्शन घेतलेलं आहे हॉटेलमध्ये जाऊन. परत आम्ही रिटर्न आलेलो आहेत मोबाईल घेऊन, जेणेकरून तुम्हाला हा उजेडामधला व्ह्यू दाखवू शकेन मंदिराचा. सो गाईज, हे आहे तिरुपतीचं प्रेमायसेस. खूप पाऊस भरलेला आहे वरती, तुम्ही बघू शकता, पण खूप मस्त वाटतं. थंड वारा सुटलेला आहे, खूप छान वाटतं. मोस्टली या सीझनला इथे खूप कमी रश असतो, सो इथे एवढा फारसा रश दिसत नाही आहे.
आणि आता इकडून आम्ही हॉटेलमधून चेकआउट करतो आहे. गाईज, आज आम्ही साईट सीन्स केले पण मोस्ट ऑफ दी टेम्पल्समध्ये मोबाईल अलाउड नव्हते. लाईक पद्मावती आहे आणि हस्तकला नावाचं एक टेम्पल आहे, ते खूप सुंदर टेम्पल आहे जिथे मोबाईल अलाउड नव्हते. सो मला तुमच्यासाठी काही स्नॅप घेता आलेला नाही आहे. आणि बाकी खूप मस्त टेम्पल आहे, ते हस्तकला टेम्पल गाईज नक्की व्हिजिट द्या तुम्ही. तिथे खूप सुंदर स्ट्रक्चर आहे आणि खूप सुंदररित्या खूप कोरलेलं खूप क्रिएटिव्ह खूप सुंदर मंदिर आहे ते. आणि बाकी सगळं ओव्हरऑल ओके आहे. पण एक तुम्हाला सजेशन देते, जर तुम्ही तिरुपती स्टेशनपासून वरती तिरुमालाला जाल तर तिथे थोडेफार रेट्स खूप जास्त आहेत रेस्ट हाऊस वगैरे. आणि तिथे तुम्हाला हॉटेल्स कमी मिळतील आणि रेस्ट हाऊस जास्त मिळतील. लाईक आपण एक मठ वगैरे बोलतो मराठी तेवाला ते तिथे जास्त मिळेल. बाकी ऑल ओव्हर ओके आहे. आता बाकीचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोल्हापूरचा मिळेल, आंबा माता देवीचा. ओके गाईज, चलो बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जेवढी पण इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओके गाईज, बाय, टेक केअर, सी यू सून ऑन द नेक्स्ट.